और हम जा रहे हैं राजगढ़ जा रहे हैं। तो ये मेरा फ्रेंड राकेश, ये मेरे प्रीवियस कंपनी का फ्रेंड है और आगे हमारे फ्रेंड्स मिलने वाले हैं। तो अभी हम जा रहे हैं मेट्रो से घाटकोपर से वांगनी, वांगनी से हम कार से जाने वाले हैं। तो जाते हैं घाटकोपर और मुझे वहाँ पर आए। हाय फ्रेंड्स, अभी हम पहुँच रहे हैं बदलापुर थोड़ी देर में और राकेश मेरे साथ है। बदलापुर जाएंगे और वहाँ से कार में हम आगे जाएंगे और हमारा एक फ्रेंड भी हमारे साथ है, उससे मिला थे आपको। नाम सर राज। तो ये हमारे फ्रेंड है राज और हम तीनों जाएंगे अभी और बाकी फ्रेंड से मिलेंगे और आगे जाके आपको भी बताते हैं। गुड मॉर्निंग, आता आपण बेस विलेजला पोहोचलो आहोत। आता 2 किलोमीटर राहिलेलं आहे आणि हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत। तुमचं इंट्रोडक्शन गौरव, राज, हाय, राकेश, अंकित हजारे, रंजित आणि यांना तर तुम्ही लोकेश ड्रायव्हिंग करू दे। आता आपण जाऊ बेस विलेजला आणि तिथे तो तयारी करून आपण खरंच दिसतात। आपण बघतो काय सो हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही बेस विलेजला पोहोचलेलो आहोत। तर आमचे सगळे फ्रेंड्स आहेत इथे, खातात आहे। काय हे आपली खाकरा? खाकरा आहे। आता हे तू यूट्यूबला टाक ना, क्या बात आहे। सरांचं नाव खाकरा भेटलेला आहे। नाही सकाळची सुरुवात खाकरे बरोबर दिसत आहे, तिथे आम्हाला जायचं आहे। हो खूप वरती आहे बघू, आता दिसतंय बघ घालून तिथून असे पाय वाटते, पण तिथे सगळ्यांचं स्पीड वेगवेगळं असेल चढायचं। पण आमच्यामध्ये एक जण आहेत ते बोलतात ते 2 तासामध्ये पोहोचू शकतात। कोण ते? म्हणजे मनोज सर। अच्छा मनोज, ट्रॅकर मनोज, ट्रॅकर म्हणा। तोरा त्यांची मुलाखत घ्यावी हो, येऊ लागत तुला आहे ना, तू 2 तासात जाणार आहेस का? हा, पण आमच्यासाठी थांब पुढे जाऊन, मी मागे थांबतो तुम्ही पुढे चाला। सगळे 2 तासात चढ, आम्ही 3 तासात चढतो। तुम्ही चला पुढे, मी थांबतो, मला 4 तास लागले तरी चालतील। आता काहीतरी बोलणार होत, बोल बाबा, आज तोडलं नको देऊ। सो स्ट्रेक इज स्टार्ट, ट्रेकला चालू सुरुवात झालेली आहे। टाकला मी हो। टाइम कितना हो रे राकेश? टाइम क्या हो? टाइम नाही जिमला जातो रे तो, कसा जाके यार, रेंजस ना आले यार, हल्ला कशी रेंज? 729 बोललो। अरे नाही लढायची नाही आपण, आता ऊन पण नाही एवढा, आता पूर्वेकडून उजाडला आहे। सो गाईज, आता बहुतेक आम्ही अर्धा ट्रेक कंप्लीट केला आहे आणि अर्धा ट्रेक बाकी आहे, पण चढायला खूप स्ट्रगल आहे इथे। ज्यांना सवय आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांना सवय नाही त्यांची खूप हालत खराब होते। कसं वाटतं चढून? खूप थकलं सारखं झालं हो, थकतलं तर खूप।
सवय नसल्यामुळे आमचा प्रॉब्लेम झाला आहे. अजून थोडंसं वरती जायचं आहे. हो, ऑलमोस्ट 80% आम्ही आलो आहे वरती. 20% राहिलेले ते चढू हळूहळू. लास्ट स्टेपला पोहोचलेलो आहोत आम्ही. आता हा बुरुज दिसतो त्याच्या आतमधून पायऱ्या आहेत ना. मेन दरवाजा लेवल आहे. मेन दरवाजा आहे. हा मेन दरवाजा लेवल आहे. त्याच्यानंतर पूर्ण लेवल आहे चालायला. एवढं अवघड नाही जाणार. मग सी द व्ह्यू. चल दरवाजावर जाऊन तुम्हाला दरवाजा दाखवतो. गाईज आता आम्ही पाली दरवाजावर पोचलेलो आहोत. हा आहे पाली दरवाजा. पाली दरवाजा मधून आतमध्ये आलो. पाली दरवाजाची एंट्री. हा आमचा गाईड मनोज विषय ट्रेकर म्हणा. व्हाट अ सीन. चहा आणि पोहे सांगितले ना प्रथम. अशा तऱ्हेने महा दरवाजात आलेलो आहे आपण. नाही पाली दरवाजा ना. पाली दरवाजा पुढचा महा दरवाजा. हा महा दरवाजा समोरचा. अच्छा हा महा दरवाजा. सेकंड सेकंड सिक्युरिटी. ओके पाली दरवाजाला इथून आपण येतो खाली घालून. वरती असं टेहळण्यासाठी केलेलं आहे. एवढा कॉस्ट असेल. या दरवाजाचं नाव काय रे? महादरवाजा. सो आता आपण महादरवाजावर पोचलो आहोत. हा सेकंड दरवाजा आहे. पहिला दरवाजा पाली दरवाजा होता. चला आता एक पोचलो आम्ही वरती. आता इथून पद्मावती मंदिर आहे ते 5 मिनिटावर आहे. आणि तुम्हाला आता मी वरतून व्ह्यू दाखवतो खालचा. हा ना. हा बघा खालचा व्ह्यू. हा काय खाली दिसतात गाड्या. तिथून आम्ही आलो गाडी पार्क करून. इकडून तर इकडून तर इथून आलोय खाली स्टेप्स वरून. कसं वाटलं चढून? एक नंबर. मी अजून एकदा चढू शकतो. अजून एकदा चढू शकतो. त्याला 4 वेळा लोलावं लागेल. हे सदर आहे. हो आता आम्ही सदराच्या इथे पोहोचलेलो आहोत. ही सदर आहे. फोटो सेशन चालू आहे. आता कुठे जायचं म्हणून आपण? पद्मावती. ते कुठे? वरती आहे खाली. होते तर आता आपण पद्मावती मंदिरच्या इथे चाललो आहे. तुम्हाला माझ्या एका फ्रेंडचं इंट्रोडक्शन देतो. सर तुमचं नाव? हाय माझं नाव कैलास वाघ. कैलास वाघ हे पण आमच्याबरोबर आलेले आहेत. तर आता फिरूया आपण इथे. ओके आपण इथे स्टेंड करणार आहोत ना. ओके चालेल. वाटलं चढताना स्पेशल सिम्पल आहे. दे दोन आपकी असं हमे बी मॉडर्न. पद्मावती मंदिर आपल्या समोर आहे. आणि हा समोरचा व्ह्यू. आणि ते खाली पिण्याचं तलाव आहे. हे गाइस फायनली वी रीच. हां आणि आता आम्ही करतोय नाश्ता. या जॉईन करा.
क्राइम कसा आहे ओके ना वरती येण्याचे लोकांचे व्यक्त करत आहेत प्लीज ऐकावे इट्स व्हेरी डिफिकल्ट अक्षरशः झोपून झोपून वरती आलेलो वरती आल्यावर कसं वाटतंय जे अचानक येणार आहेत त्यांनी प्रॅक्टिस करून घ्यावे आमच्या इथं असं एक अजून एक ट्रेकर आहे ज्यांनी ट्रेक पुरा 45 मिनिट्समध्ये कम्प्लीट केले ते त्यांचं पण म्हणू व्यक्त करतील कसं वाटतंय ट्रॅक चढायला सिम्पल आहे पण काय सवय पाहिजे चढायची आता सर्वात जास्ती ज्यांनी स्ट्रगल करून वरती आलेत ते प्रथमेश कसं वाटतं तुम्हाला वरती खूपच सुंदर वाटतंय आम्हाला जी साथ आमच्या ट्रेकर्स कोण गेले मनोज जी विषयाने दिली त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत बोला काहीतरी नो कमेंट नाही पोचून मस्त वाटलं सिरियसली व्हॉट इज युअर कमेंट कसा लागा पोच के अच्छा लागा की नाही सर्वात जास्त सामान घेऊन आले ते सर चला आता नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया टिल देन स्टे ट्यून सो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक और अभी हम किधर जा रहे हैं नहीं रे नहीं इज जस्ट जोकिंग अभी हम यहाँ पे एक स्पॉट है वो देखने जा रहे हैं अभी हमने नाश्ता और चाय कर लिया है सारे फ्रेंड्स आगे हैं और हम जा रहे हैं पीछे से तो जाते हैं पॉइंट पे और जाते जाते आपको सीनिक व्यूज दिखाते हैं कितना जस्टिस होगा मुझे पता नहीं बट इट्स रियली ब्यूटीफुल वैसे मज़ा तो बहुत आ रहा है बहुत एंजॉय कर रहे हैं हम लोग आज सैटरडे है 22 ना राकेश 22 फेब तो आज कल रात को हम निकले 11 बजे आए सुबह 5 बजे फिर 7:30 बजे ट्रैक चालू किया 9 बजे तक हम ऊपर आ गए अभी थोड़ा नाश्ता वगैरह किया और अभी आगे बढ़ रहे हैं तो चलो आप व्यूज़ एंजॉय कीजिए मिलते हैं थोड़ी देर बाद तर हे इथे एक छोटीशी टाकी आहे टाईप आहे आता आपण चाललो आहे खाली खाली जाताना थोडंसं डेंजर आहे सो गाइज आता आम्ही खाली उतरतो आहे बट इट्स व्हेरी डिफिकल्ट अरे हमको ऊपर भी चढ़ना यहीं से महाराजांचा कोणत्या कोणत्याही किल्ल्याचा दरवाजा बघितला अशी रचना नाही भेटणार तुला दगडांची कुठला पण बघ तू दरवाजा महाराजांच्या दरवाज्यांची रचना अशी अशी नसते जी या पद्धती अशी दगड पण कधी रचलेली नसतात या दरवाजाचं नाव काय दरवाजा जुना आहे राजगड महाराजांनी नाही याचं नाव काय दरवाजाचं नाव काय गुंजवणे दरवाजा गुंजवणे आता आपण सुवेला माचीकडे आलेलो आहोत चाललेलो आहोत सोया माझ्याकडे ऊन कसं लागतंय बऱ्यापैकी आता सावलीत जाऊ ना तेव्हा काळा दिसू ना तेव्हा चटके नाही मारते पण काळा होणार आहे
आम्ही तसं आलोय चालत आणि आता इकडे जाणार आहोत. आपण वॉच टॉवर वर आलोय तर वॉच टॉवर वरून आपण तुम्हाला वरचा लुक दाखवतोय वरतून. चला तर वॉच टॉवर वरून आपण वरचा लुक बघितलेला आहे, आता आपण खाली चाललोय. सो गाईज आता आपण चिलकत बुरुजावर पोहोचलेलो आहोत. हे माझे फ्रेंड्स रेस्ट करत आहेत, थकलेले आहेत सगळे. मी पण थकलेलो आहे. आता चला वरती जाऊन तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. चला आता वरती चिलकती बुरुजावर वरचा व्ह्यू बघायला. ओ माय गॉड बघा ना यार काय चाललंय. हे याच्यावर काढत ट्रायपॉड लावून मास्टर मनोज ट्रेकिंग ट्रेकर मनोज ट्रेकर म्हणा. चिलकती बुरुज असा एक राऊंड आहे टेहळणीसाठी, आय थिंक सो इथे असेल म्हणून टेहळणीसाठी युज व्हायचं. ऑफकोर्स येस काय. इथून आलो आपण खालून असं आलो आतमध्ये. आता तसं आपण जाणार आहोत पुढे. सुवळ्या माची तिकडे दिसते समोर. नदी नाही रे भावा तो. आता आपण जाणार तिकडे सुवळ्या माची. चला खाली भाटकर. चला तर मग पुढच्या प्रवासाला लागूया सुवळ्या माचीजवळ. सुवळ्या माची तटबंदी दरवाजा. आपण चाललो आहे सुवळा माचीकडे. ऊन खूप लागतंय. तो आता आम्ही आलेलो आहोत नेड्यावरती बसलेलो आहोत सगळेजण. हे बघा भरपूर एडिटिंग आहे. हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही सुवळ्या माचीच्या शेवटच्या टोकावर पोहोचत आहोत. पण हे चढायला खूप थोडंसं अवघड आहे. जे रेग्युलर ट्रेकर्स आहेत त्यांना एवढा त्रास नाही होणार, बट जे नवीन ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग आहे. फक्त एवढं करा की पूर्ण पॉईंट्स बघून येईपर्यंत तुमच्याजवळ पाणी असेल याची काळजी घ्या. कारण की आपण एक बॉटल दोन बॉटल घेतो पण ते पूर्ण पॉईंट्सला जाऊन येण्यापर्यंत संपून जातं. मग जेवढं तुम्हाला पाणी लागेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी कॅरी करा. बाकी गड बघायला खूप छान आहे, खूप सुंदर आहे. सगळे पॉईंट्स बघायला खूप छान आहेत. इथून जे व्ह्यू दिसतात ते पण खूप अप्रतिम आहेत. तर आपण पोहोचतो आहे 5 मिनिटात पोहोचू. तर मी तुम्हाला डायरेक्ट शेवटी भेटतो. तर मला वाटतं रेकॉर्डिंग त्याच्यावर बसूनच केली असते. ॲट लास्ट आम्ही सगळे शेवटच्या सुवळ्या माचीच्या टोकावर पोहोचलेलो आहोत. दुपारचे 12 वाजले. वाजले 12 वाजत आलेले आहेत. तर कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन काय पाहिजे का? अप्रतिम लिंबू सरबत. फारच सुंदर नजारा इथून. तर आम्ही आता वरतून सगळे पॉईंट्स बघून आलो आहे. आता आम्ही जेवायला आलो आहे पद्मावती मंदिरच्या इथे. आता आम्ही जेवून उरलेले पॉईंट्स दुसरे पॉईंट्स बघायला जाणार आहोत. तर आता जेवतो
आणि जाताना भेटतो दुसऱ्या पॉइंट बघताना. हाय फ्रेंड्स, आता 4 वाजलेले आहेत. तर आता आम्ही जेवलो, थोडासा आराम केला. आता आम्ही किल्ल्याची एक बाजू बघितलेली आहे, दुसरी बाजू बघायला चाललो. 4:30 वाजता आम्ही गेलो, थोडासा चहा वगैरे पिऊ. बघू आता दुसऱ्या बाजूला जाऊन काय काय तिथे बघायला आहे, तर ते बघू आणि एन्जॉय करू आणि तुम्हाला पण दाखवू. ठीक आहे, बाय. अच्छा, प्रधानमंत्री राजदरबारात आलेलो आहोत आपण आता. आता माझे बाकीचे मित्र गेलेले आहेत संजीवनी माचीच्या इकडे, मी नाही गेलो कारण की माझ्या पायाला थोडासा क्रॅम्प आला होता, त्याच्यामुळे मी गेलो नाही. आता मी इथे आहे आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही इथे कॅ टेंट लावून इथेच थांबणार आहोत. खूप मजा येणार, तुम्हाला दाखवतो मी टेंट लावल्यावर. आता मी आलो इथे सनसेट बघायला, तर सनसेट बघून आपण सनसेटचा आनंद घेऊया. तो गाईज, अभी असा एक सीन झाला आहे की टाइमलॅप्स घेत होतो सनसेटचं, पण धुक्यामुळे पूर्ण नाही येऊ शकलं. तर जेवढं आलं तेवढं तुम्ही एन्जॉय करा, बाकीचं बघू. आता टेंट लावायची तयारी आता आम्ही करणार आहोत आणि जेवण पण येईल 8 वाजता. आता वाजले 6:30, हवा खूप आहे इकडे आणि थंडी पण वाढणार आहे. तर बघू आता, तुम्हाला दाखवतो टेंट लावल्यावर. नंतर खूप ऊन लागायला लागलं, थंडी 34 डिग्री सेल्शियसपर्यंत टेम्परेचर गेलं होतं, पण आता आय थिंक सो रात्री 16-17 डिग्रीपर्यंत जाणार आहे. तर बघू गरमीची आणि थंडीची दोन्हीची मजा घेऊ एका दिवसात. तर आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आम्ही जिथे टेंट लावणार आहोत ना ती जागा आहे राजवाड्याचे, ते लोक राहत होते त्या जागेला टेंट लावणार आहोत. चला आज राजवाड्यामध्ये पण राहण्याचा योग आला असं समजूया आणि तिथे राहूया.